लय भारी फ्रेंड्स, बऱ्याच दिवसानंतर प्रथमेश परब टकाटक या सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहे. मात्र आज त्याच्या सहकलाकारांसोबत तो ऑलरेडी लय भारी कट्ट्यावर आलाय. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश परब आणि नाईन एक झकासच्या लय भारी या शोमध्ये मी तुमचं टकाटक स्वागत करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी टकाटक आहेच, पण माझ्यासोबत टकाटक या माझ्या नवीन फिल्मच्या दोन टकाटक हिरोईन्स आहेत. आणि ती आहे पहिली म्हणजे प्रणाली भालेराव आणि दुसरी माझी जी हिरोईन आहे रितिका श्रोत्री. रितिका, तुझं कॅरेक्टर आहे मिनी, तर त्याच्याबद्दल थोडं प्रेक्षकांना सांग, कशी तू मला फ्रेंडझोन करते, हडतूड करत असते. मला तिने फिल्म मध्ये तर माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे मीनाक्षी आणि ती खूप ढिंचॅक मुलगी आहे. तिची भाषा खूपच सॉलिड आहे आणि मुलांच्या मागे फिरायला खूप आवडत असतं, किंवा मुलांच्या मागे फिरायला नसतं आवडत, मुलांना मागे फिरवायला आवडत असतं. तर अशी ती छम्मक छल्लो सारखी मुलगी असते. आणि तुम्ही ट्रेलर मध्ये बघितलंच असेल, मी खूप वेगळ्या भाषेत बोलली आहे आणि खूप सुंदर सुंदर शब्द उच्चारले आहेत. तर तसं सुंदर सुंदर शब्द जे आहे त्याचा एक किस्सा आहे छोटासा. तर किस्सा असा झाला होता की तो जो गजरा लाव तुझ्या गाडीला असं जे वाक्य आहे म्हणजे गाडीला ठीक आहे, गाडीवरती जेव्हा अनुस्वार येतो तेव्हा प्रथमेश कडून मला खूप प्रेरणा मिळाली, कारण तो असाच आहे आणि तो अशाच भाषेत बोलत असतो. असं नको बोलू. नाही, हा उपहास आहे. तर प्रणाली, तू सांग, तुझं खूप कौतुक होत आहे खरं तर. माझं कॅरेक्टर जे आहे कामाक्षी, ती खूप साधी सरळ मुलगी असते. म्हणजे तिला कविता लिहायला वाचायला आवडतात आणि ती तिच्या खूप बेसिक एक्सपेक्टेशन्स असतात तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून. पण जेव्हा ॲक्च्युली तिचं लग्न होतं म्हणजे अभिजित आमकर म्हणजे चोमेश्वर रावणशी, तेव्हा तिला कळतं की त्याला नको ते वाईट व्हिडिओ बघण्याची खूप घाणेरडी सवय. म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे तो पार्ट, की ती त्याला कसं मॅनेज करते, त्यांच्या लाईफमध्ये काय कॉन्सिक्वेन्सेस येतात आणि पुढे काय गमती जमती घडतात, ती फिल्म पाहिल्यावर कळेलच. मी आता माझ्या कॅरेक्टरबद्दल थोडंसं सांगतो. जसं गणेश बाबूराव ठोके उर्फ ठोक्या असं त्याला कॉलेजमध्ये म्हणतात मजेमध्ये, पण आत्ताच्या मुलांमध्ये काय झालं आहे की सोशल मीडिया असल्यामुळे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल झालेत. पण तो जो गणेश बाबूराव आहे त्याला जी आवडणारी मुलगी आहे म्हणजे ती म्हणजे मिनी, आणि ती त्याला म्हणजे अतिशय फ्रेंडझोन करत असते. अतिशय म्हणजे तुम्हाला एक डायलॉग मी म्हणून दाखवतो, आयुष्यात तीनच गोष्टी लय भारी, चा संखारी, शनिवार सवारी आणि मिनी आपली लय प्यारी. एमिने आय लव्ह यू. असं आहे गाण्याचं आयुष्य. हा तर मिस्टर प्रथमेश परब, या आम्ही तुला टाइमपास मध्ये दगडूच्या रूपात पाहिलंय, आता तू ठोक्या म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेस. तर तुझी कॅरेक्टर्स खूपच वेगळी आगळी वेगळी आहे, तू खूप छान काम केलंयस, पण सगळ्या मुली तुला फ्रेंडझोन का करतात? तू खऱ्या आयुष्यात पण हीच व्यथा आहे का तुझी? खरं आहे तुझं, ऍक्च्युली तू खरं ओळखलंयस. खूप खूप मुलींनी मला फ्रेंडझोन केलंय, पण मला असं वाटतं की दगडू जसा लोकांच्या लक्षात राहिला होता तसाच ठोक्यासुद्धा राहील. कारण मी जसं मगाशी म्हणालो की खूप यूथ ओरिएंटेड आणि आपली फिल्म आहे, म्हणजे रस्त्यावर बोलली गेलेली लँग्वेज किंवा कॉलेज कट्ट्यावर बोलली गेलेली लँग्वेज ही हा रिलेटेबल आहे आणि ही गणेश बाबूराव ठोके याच्या तोंडी आहे. सो त्याच्यामुळे मला वाटतं ते रिलेट करतील लोक. आणि त्याचबरोबर ही फिल्म स्त्रियांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पुढे जाते आणि ही या दोन बहिणींची गोष्ट आहे ज्यांच्या मागे ही पोरं लागलेली असतात. तर त्याच्यामुळे स्त्रियांचं म्हणणं खूप इम्पॉर्टंट आहे या फिल्ममध्ये. आणि मला सांगायला आवडेल, टकाटक जरी ॲडल्ट फिल्म असली तरी त्याचा मराठीचा जो दर्जा आहे तो तसाच ठेवलेला आहे. तर आता नाईन एक झकासवर तुम्ही आमची टकाटक आणि झकास गाणी ऐकता आहेत. ए चंद्राला आहे रोमॅन्टिक बोल्ड असं गाणं आहे. सो ते करताना तुझा काय एक्सपिरियन्स होता आणि कसं वाटलं असं हॉट बोल्ड गाणं करताना? एक्सपिरियन्स खूपच ऑसम होता. पण मला एक किस्सा सांगायला आवडेल. आमचं पहिलंच शूट आणि पहिलंच शूट होतं सॉंगचं, पहिलाच दिवस आणि पहिलाच सीन आमचा होता किसिंगचा. सो मी आणि अभि आम्ही दोघे पण खूप असे अनकम्फर्टेबल झालो होतो. अरे डायरेक्ट कसं म्हणजे सर, आम्ही जेव्हा सरांना विचारलं दोघांनी की सर आता काय करायचं आहे, म्हणजे आम्ही रेडी होतो सेटवर आणि सर विचारलं काय काय तुम्हाला दोघांना यायचं आहे आणि किस करायचं आहे, म्हणजे सर इतकं सहजरित्या बोलले आणि आम्ही दोघे म्हणजे असं होतो की यार काय. आणि अभिजित चालू होता की सर एक काम करतो मी असं मी असं वॉक करत येतो तो सीन आपण आधी घेऊन किस करू. पण मग सर बोलले नाही नाही तुम्हाला आधी किस करायचं, पण तरी आम्ही ते कसं तरी शूट कम्प्लीट केलं.
म्हणजे ॲट दी एंड मी रिझल्ट पाहते की खरंच सॉन्ग खूप असं छान रोमॅन्टिक आहे. त्याचबरोबर अजून एक गाणं आहे, टकाटक सॉन्ग आहे आपला हात जगन्नाथ म्हणून, जे आनंद शिंदे यांनी गायलं आहे. आणि मला आठवत आहे ते गाणं ऐकूनच असं नाचावंसं वाटतं. पण मला प्रथमेशला विचारायचं आहे की तुला पूर्ण सॉन्ग मध्ये डान्स करताना आनंद शिंदे यांची एनर्जी मॅच करायची होती. एक तर आनंद शिंदे हे लेजंडच आहेत, सो त्याच्यामुळे. आणि काय होतं, मला सगळ्यात जास्त टेन्शन होतं की त्यांची एनर्जी आणि त्यांचा आवाज, म्हणजे त्यांचा सूर ज्या लेवलला जातो त्या लेवलची माझी हाईट आहे. म्हणजे त्याच्याही पेक्षा कदाचित वर असेल त्यांचा सूर. आणि मला भीती कसली होती म्हणजे, कारण त्यांचा आवाज मला सूट होईल का. पण गाणं बघत असताना तुम्हाला असं वाटतं की खरंच मी गातोय. आणि मला असं वाटलं की ते ती एनर्जी मॅच झाली हेच खूप आहे माझ्यासाठी. टकाटक डिक्शनरी म्हणून हा टास्क आहे, ज्याच्यात मी प्रयत्न करणार आहे की मला काही शब्द दिलेले आहेत त्याचं ड्रॉइंग करायचा. ते जे ड्रॉइंग आहे ते हे ओळखण्याचा प्रयत्न करणार आहेत. सो आता मी सुरू करतोय डिक्शनरी. आम्ही ओळखू नाही शकलो तर तुझी चूक. तू घाण ड्रॉइंग केलंस तर आम्ही काय करू शकतो. पहिला तर तू ओळखणार. बघा रॉकेट. रॉकेट आता आता हे कठीण आहे रे. हे ओळखता येत आहे का बघा काय काय काढलंय. अमीबा. नाही थांब थांब थांब. हा हे हे काय आहे हे वरच नाही बघताय. कॅन्डी वगैरे. कॅन्डी नाही म्हातारीचं केस. नाही 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 थांब. झाड वगैरे. हा झाड झाड. अजून काय असत झाडाला काय येतं. ट्री. ट्री झाडाला ट्री येतं. नॉलेज आहे यांचं. झाडाला ट्री येतो. झाडाला ट्री येतो. हा हा हा. फुल फुल फुल. इंग्लिश 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 मध्ये. हे 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 चंद्र. मून. हा मून. अरे नाही रे हे हे फुल. फुल. आणि खाली चंद्र. हा त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात. मून. फुल मून. यस. सो हा तर गेम आम्ही खेळलेलोच आहोत पिक्शनरी टकाटक पिक्शनरी. पण आता थिएटरमध्ये टकाटक नावाचा सिनेमा लागलेला आहे. सो तुम्ही सगळ्यांनी प्लीज टकाटक फ्रेंडसोबत जा आणि टकाटक हा सिनेमा बघा. सो फ्रेंड्स, ही होती टकाटक या सिनेमाची टीम. यांचा प्रवास टकाटक हो हीच सदिच्छा.